स्वागत आहे तुमचं त्रुगीज व्लॉग चॅनल मध्ये। तर आजचा व्हिडिओ पुन्हा छान होणार आहे आपला। तर आज आम्ही जात आहोत बाहेर, म्हणजे आज बाहेर जाण्याचं कारण म्हणजे जे आहे ते म्हणजे आम्ही बाहेर कुठे फिरायला नाही जात आहोत, तर आम्ही जात आहोत आज इंडियामध्ये। तर इंडियात जाताना एक छानशी गोष्ट आम्ही करणार आहोत, तर ती गोष्ट तुमच्यासोबत मी शेअर करेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की लास्टला तुम्हाला काहीतरी छान बघायला मिळणार आहे। तर आमच्या झाल्या आहे बॅगा वगैरे पॅक, कालपासून पॅकिंग छानपैकी चालू होती, तर आमच्या झाल्या आहेत बॅगा वगैरे पॅक। तर आता आम्ही जेवण म्हणजे स्वयंपाक बनवते आणि तो जेवण वगैरे करतो, आणि मग जेव्हा निघताना बॅगा वगैरे गाडीत ठेवणार तेव्हा आपण बोलूया। तर भेटू आपण थोड्या वेळात। तर चला मी पहिले आवरून घेते, मग बोलते तुमच्यासोबत। घरातून निघताना व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं, कारण की आम्ही जी गाडी बुक केलेली ना, नेमकी ती गाडी वाला आलाच नाही। आणि काय झालं, त्याला आम्ही फोन करतो आणि तो फोन पण अटेंड करत नव्हता। मग शेवटी आम्ही घाईघाईत दुसरी गाडी अरेंज केली आणि मग त्याच्याने आम्ही एअरपोर्टला जात होतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एक प्रँक केला मिस्टरांसोबत। मिस्टरांनी जे टी शर्ट घातलं होतं नेमकं तेच टी शर्ट मी मुलाला सुद्धा घालायला लावलं, बिलकुल फुल टू फुल सेम टू सेम असं आम्ही अरेंज केलेलं। यांना माहीत नव्हतं, यांची रिॲक्शन मला घ्यायची होती नेमकं। त्यांनी जेव्हा आम्ही खाली उतरलो ना वॉशरूमच्या इथं जाण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी ते बघितलं की मुलाने पण तेच घातलं आहे, तर ते हसायला लागले की मला आता टी शर्ट चेंज करायचं आहे। आणि नेमकं मी त्यांचं दुसरं टी शर्ट घेतलंच नव्हतं, तर पूर्ण प्लेनमध्ये जाईपर्यंत त्यांनी आम्हाला दोघांना सुनवलं होतं की तुम्ही असं का केलं म्हणून। तर त्यांना ना राहून राहून हसायला पण येत होतं आणि थोडा थोडा राग पण येत होता आमच्यावरती, पण त्यांनी ते इग्नोर केलं। आणि आम्ही जात असताना मग मुलगा थोडं शूट करत होता, आणि आमचं इमिग्रेशन वगैरे बॅगा वगैरे टाकून झाल्यानंतर आम्ही थोडं आतमध्ये गेलो, तर आमच्या जो टाईम होता मग थोडं आम्ही आणि ड्युटी फ्री जे शॉप्स होते ते पण आम्ही बघितले, पण ॲक्च्युली काही घ्यायचं नव्हतं, ऑलरेडी मी घेतलेलं होतं। आणि मग त्यामुळे मग आम्ही थोडंसं पुढे गेलो, आमचा जो गेट नंबर होता तिथं गेलो, तर तिथे माझी ऑलरेडी एक फ्रेंड आलेली होती, कारण की ती आमच्यासोबत येणार होती, पण आमचं गाडीचा इश्यू झाल्यामुळे आम्ही नंतर आलो, तर ती ऑलरेडी तिथे येऊन पोचली होती। मग तिच्याजवळ गेलो, मग थोडं बसलो, आणि मग जेवणाचं मी नेहमीप्रमाणे घरून घेतलं होतं, पनीर पराठा घेतलेला आणि थोडी मिरच्या वगैरे फ्राय केलेल्या होत्या, आणि पापड सलाद असं घेतलेलं होतं जेवणासाठी। आणि इथे माझ्या मुलाचा बड्डे होता दुसऱ्या दिवशी, तर रात्री 12 वाजता मला प्लेनमध्ये साजरा करायचा होता, मग त्याच्यासाठी आम्ही पेस्ट्री घेतली, मग ती चीज पेस्ट्री असं आवडलेलं, तर मग ते मी घेतलेल्या। आणि त्याला माहीत नव्हतं मग आम्ही प्लेनमध्ये जाणार तेव्हा त्याला सरप्राईज म्हणून तो कट करणार होतो, आणि मग मिस्टर घेत आहे, आणि ते आम्हाला खूप चांगलं याच्यात आणि टेस्ट वगैरे खूप छान होती। आम्हाला वाटलं की थोडं टेस्ट नसेल त्याला, पण खूप छान होतं। मग तिथून आम्ही आमच्या प्लेनच्या दिशेला निघालो, आणि प्लेनच्या दिशेला निघताना तिथे आम्हाला बसने जायचं होतं, तर नेमकं आम्ही पोचलो आणि गेट बंद झालं, आणि मग बस येईपर्यंत दुसरी बस येईपर्यंत आम्ही तिथे थांबलो होतो आणि मग बघत होतो की बस कधी येईल। आणि मग आम्ही तिकीट दिल्यानंतर बसमध्ये एंटर केलो, आणि एंटर केल्यानंतर नेहमीप्रमाणे थोडंफार हशी मजाक आणि सीटवर बसले। आणि प्लेनमध्ये जात असताना ना तर एक प्लेन उभं होतं आणि त्यातून काही प्रवासी हे उतरत होते, तर ते तुम्ही बघू शकतात। आणि एका साईडला ना बॅगा कशा आपण हे करतो ते पण दाखवलेलं आहे पुढे मी व्हिडिओमध्ये। आणि हे जे हँडिकॅपवाले जे लोक असतात त्यांना प्लेनमध्ये चढता वगैरे उतरता येत नाही, त्यांच्यासाठी हे एक डोअर असतं आणि त्यांच्यासाठी ते त्यांच्यासाठी एस्कलेटर हे असतं साईडला, तिथून ते हँडिकॅपवाल्यांना उतरवतात। आणि साईडला आपण नॉर्मल जे लोक उतरतात त्यांच्यासाठी स्टेअर्सची अरेंजमेंट असते, आणि आणि आपल्या ज्या बॅगा वगैरे असतात तिथं अशी छोटी गाडी असते आणि ह्या ट्रॉल्या असतात, तर प्रत्येकांची लगेज बॅग ती ट्रॉली थ्रू
आपल्या एअरपोर्टच्या गेट नंबरवरती येते आणि तिथून आम्ही लगेज कलेक्ट करतो. तर ते अशा पद्धतीने ते बॅगा आपल्या एका ट्रॉलीमध्ये भरतात किंवा आणतात. जायला नवीन वाटलेलं म्हणून हे छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केला आहे, म्हणजे सर्वांना समजावं की कशा पद्धतीने ते बॅगा आपल्या लगेज बॅगा कशा अरेंज करतात किंवा आणतात किंवा किती कष्ट करतात त्यामागे. कारण की प्रत्येकांची बॅग ही मिनिमम 30 kg किंवा 40 kg असते. आणि प्लेनमध्ये बसल्यानंतर पाण्याची बॉटल एक पिलो, मग त्यानंतर मला छोटासा टेबल होता आणि फोन ठेवण्यासाठी एक छोटंसं स्टँड होतं तिथे आणि हे आपले बुक्स होते आणि USB चार्जरसुद्धा होतं की त्याच्याने आपण फोन चार्ज करू शकतो. आणि विस्ताराच्या प्लेनमध्ये तुम्हाला TV भेटत नाही म्हणून हा छोटासा तिथे वायफाय कनेक्ट करून आपण फोनमध्ये पिक्चर बघू शकतो. तिथे ती सोय असते विस्ताराच्या प्लेनमध्ये. नॉर्मली तुम्हाला प्रत्येक प्लेनमध्ये TV समोर एक दिसेल किंवा प्रत्येक सीटवरती एक छोटासा TV असतो, पण विस्ताराच्या एअरलाईनमध्ये नव्हता आणि शक्यतो नसतो. आम्ही जिथपर्यंत आतापर्यंत प्रवास केला तर आज आहे बेबीचा बर्थडे याचा. इंडियात वाजले आता 12 ना, तर आम्ही बड्डे विश केलं आहे आणि जेव्हा फ्लाईट टेक ऑफ होईल तेव्हा सौदीच्या टायमिंगप्रमाणे 12 आपण परत एकदा विश करूयात ह्या चिटुकल्या बेबीला. आणि आम्ही स्पेसिफिक उद्याच्या दिवशी जातो आहे त्याच्या बड्डेसाठी इंडियामध्ये. तर आम्ही आता फ्लाईटमध्ये बसलो आहोत आणि फ्लाईटमध्ये जरा बॅगा ठेवायचं काम चालू आहे बाकी लोकांचं आणि आम्ही आरामशीर अशी बसलेलो आहोत. आणि हा चुटुकला बेबी फोन चार्जिंग करून बघतो आहे आणि मी लॅपटॉप बघणार आहे ही बघणार आहे लॅपटॉप. तर चला मग आता जेव्हा फ्लाईट टेक ऑफ करेल त्यावेळेस बघूयात काय होतं. आता सध्या तुम्हाला दाखवते मी की काय चालू आहे. इस विमान में 8 आपातकालीन निकास हैं. विमान के पिछले भाग में 2 द्वार विंग्स पर 4 और 2 द्वार विमान के आगे के भाग में हैं. हर मुख्य द्वार पर एक इवैक्यूएशन स्लाइड उपलब्ध है जो विमान से अलग कर नाव की तरह इस्तेमाल की जा सकती है. फर्श पर लगी मार्गदर्शी पट्टियां आपात स्थिति में आपको नजदीकी निकास की दिशा. Slip it over your head and secure straps around your waist. At the exit, pull the red tag to inflate your life vest. Should it fail to inflate, blow into the tube. If you are evacuating from the overwing exits, please inflate your life vest only after you have stepped onto the wing. Thank you. फूड प्लॅटर हे जेवणाचं ऑर्डर केलेलं होतं, बुक केलेलं होतं, तर ते फर्स्ट आलेलं आम्हाला. तर त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपचे फ्रूट्स होते डिफरंट टाईपचे आणि हे छोटंसं श्रीखंड आणि बटर आणि पाव आणि हा छोटासा चहाचा कप होता पाण्याची बॉटल आणि हे स्पून वगैरे होते आणि साखर आणि दूध होतं आणि आफ्टर मील आपण जे शोप वगैरे खातो तर ते जरासं दिलेलं होतं त्यांनी. खूप छान असं होतं आणि मुलांसाठी व्हेज होतं आणि नॉनव्हेज हे दोन्ही प्रकार होते ठेवलेले. तर आम्ही फूड प्लॅटर हे मागवलं होतं तर ते एक होतं त्यातलं. आणि सौदीचे हे 12 मी छानसा पेस्ट्री काढली आणि मुलाकडून कट करून घेतली कारण की तिथे आपण काय म्हणतात कॅन्डल वगैरे यूज नाही करू शकत तर त्यामुळे आम्ही नुसतं नॉर्मल कट करून त्याला बड्डे विश केलेलं. पहिला घास बेबीचा. हॅपी बर्थडे आयू. एन्जू नाही.
आईच्या एअर होस्टेसला आणि त्यांना माहिती होतं की आईचा बर्थडे आहे म्हणून त्यांनी छोटंसं त्याच्यासाठी गिफ्ट बनवून आणलेलं होतं विस्तारा प्लेनकडून, म्हणजे त्यांच्या सर्व टीमकडून त्यांनी एक छोटंसं त्याला बर्थडे प्रेझेंट म्हणून गिफ्ट दिलेलं होतं. तर त्याच्यामध्ये हे छानसं ग्रीटिंग कार्ड होतं, कुकीज होत्या आणि थोडंसं केक होता आणि एक छानसं डेझर्ट पण त्यांनी दिलेलं होतं छानपैकी आणि स्वीट्स वगैरे असं पूर्ण प्लेट त्यांनी सजवून किंवा बनवून आणली होती आयुषसाठी. आयुषने ते एन्जॉय करून खाल्लंसुद्धा, त्याला खूप छान वाटलं. असा छानसा बर्थडे आमचा प्लेनमध्ये आमचा छोटासा का होईल साजरा झाला आणि इंडियात येऊन आम्ही त्याचा छान बर्थडे साजरा केलेला आहे. तर तो व्हिडिओसुद्धा नक्की तुम्ही बघा, मी आता टाकणार तो व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यात माझ्या मुलीचं नामकरण आणि माझ्या मुलाचा बर्थडे दोन्ही एकत्र आम्ही साजरा केलेला आहे. आणि हे राहिलं आम्ही पोचल्यानंतरचं व्हिडिओ किंवा फोटोशूट्स. आणि मग तिथून आम्ही बाहेर पडलो इमिग्रेशन वगैरे इंडियातलं झाल्यानंतर. तिथे खूप छान म्हणजे डिझाईन वगैरे बनवलेली आहे ती बघा तुम्ही, आणि लाईन इतकी नव्हती त्यामुळे कसं पटकन आमचं इमिग्रेशनचं काम होऊन आणि लगेज वगैरे घेतले. आणि आमचं आम्हाला घेण्यासाठी आमचे पप्पा वगैरे आलेले होते माझ्या मिस्टरांचे, तर त्यांच्यासोबत आम्ही घरी आलो. तर अशा पद्धतीने आमची जर्नी खूप छान आणि शांततेने पार पडली. थोडा आमचा इश्यू झाला पण तो लगेच आम्ही रिझॉल्व केला आणि आमचं पुढचं जर्नी आम्ही स्टार्ट केली आणि ती खूप छान आणि सुंदर झाली. आणि माझ्या मुलाचा बड्डेसुद्धा खूप छान असा झाला आहे प्लेनमध्ये साजरा. तर तो कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू.